आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी श्रद्धा सकपाळे, स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत. चर्चेत होणारच संचारबंदी आणि लॉकडाऊनमुळे हातावर काम करणाऱ्या नागरिकांवर उपासमारीचे संकट ओढवले. त्यांच्या मदतीला मध्यवर्ती पोलिसांनी हात पुढे केला आहे. सोमवारी चोपडाकोट परिसरात अनेक गरीब गरजू नागरिकांना अन्नधान्य वाटप करण्यात आले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी गेल्या आठवड्याभरापासून शासनाने सर्वत्र आधी जमावबंदी आणि नंतर संचारबंदी लागू केली. या काळात ज्यांच्याकडे पैसे आहेत त्या लोकांनी अत्यावश्यक वस्तू घेण्यासाठी ठिकठिकाणच्या दुकानात मोठी गर्दी केलेली दिसत आहे. तर ज्यांची पोटं त्यांच्या हातावर चालतात अशा अनेक नाका कामगार निराधार लोकांवर मात्र उपासमारीची वेळ आली आहे. दोन वेळेचं अन्न तर दूरच, साधे दोन घासही त्यांना मिळणे दुरापास्ता झाले आहे. नेमकी हीच गरज ओळखून मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर सुरडकर यांच्या नेतृत्वाखाली चोपडा कोर्ट परिसरात राहणाऱ्या निराधार लोकांना अन्नधान्य वाटप केले आहे. यावेळी पोलीस उपनिरीक्षक तुकाराम शेळके आणि मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी वर्ग उपस्थित होता. निराधार आणि गरजू लोकांसाठी मध्यवर्ती पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे. आकाश सहाने, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.